तुषारोपितभ्रो विजृंभ प्रस्ताबीबद्धसेतु खलदवदहन कोशलेन्द्रोवतान्वः। रामनामाचं महात्म्य वर्णन करताना तुलसीदास महाराज आजच्या दोह्यामध्ये वर्णन करतात, राम नाम कामतरु करल काल कराला, सुमिरत समन सकल जग ला जाला, राम नाम कलि अभिमत दाता, हित पर लोक लोक पितु माता। या घोर कलियुगामध्ये नाम हेच कल्पतरू आहे, रामनाम हे कल्पतरू प्रमाणे आहे, पण कल्पतरू हे जे आपल्याला पाहिजे आहे, परंतु जे आपल्याकडे आल्याने आपल्याला मिळाल्याने आपलं नुकसान पण ते पण देतो। कल्पतरूंच्या खाली एक मनुष्य बसला आणि उन्हामध्ये तो थकलेला असल्यामुळे त्याने सांगितलं, विचार केला मनामध्ये की या उन्हामुळे खूप थकलो, या झाडाखाली थंड शीतल अशी सावली आहे, एखादा ग्लास पाणी मिळालं तर बरं होईल। लगेच त्याच्या पुढे थंडगार पाणी आलं, कारण कल्पतर होता। पाणी प्यायल्यानंतर तो म्हणाला, थोडे फळं असते तर बरं झालं असतं, लगेच फळं आले। लगेच त्याची इच्छा, पंचपक्वांनाचं जेवण मिळालं असतं तर फार बरं झालं असतं, लगेच पंचपक्वांनाचं जेवण हजर झालं। हे सगळं मिळत आहे, हे भूत वगैरे तर नाही असं म्हटल्याबरोबर भूत तिथे प्रकट झालं, आणि हे भूत आलं हे मला खाऊन टाकणार तर नाही ना असं म्हटल्याबरोबर भूताने जरा खाऊन टाकलं। म्हणजे कल्पतरू हे विनाशाकडे सुद्धा नेणार आहे। आजची टेक्नॉलॉजी बघा तुम्ही, विनाशकार विनाशाकडे सुद्धा नेते तिचा जर दुरुपयोग केला तर। ATM मशीन कसं फोडायचं हे यूट्यूबमध्ये सर्च केलं तरी सांगतं ते, गुगलला काही वाईट प्रश्न विचारले तरी ते सांगतं, त्याचं काम काय फक्त सांगणं। दूरदर्शन उपयोगी आहे, पण जेव्हा जोपर्यंत आपण दूरदर्शन पाहतो तोपर्यंत आपली विचार करण्याची क्षमता नष्ट होते, आपण विचार नाही करू शकत त्या चित्राशी आपण समरस होतो। पण आता फेब्रुवारी मार्च आल्याबरोबर आपल्या क्रिकेटच्या मॅचेस सुरू होतील, वर्ल्ड कप सुरू। का फेब्रुवारी मार्चमध्येच वर्ल्ड कप क्रिकेटचा? मेरिट खाली आणायचं आहे परदेशातल्या लोकांना। भारतामध्ये अशा ठराविक वेळेस मॅचेस घडवून आणून आपल्या भारतीय लेकरांची बुद्धिमत्ता खाली आणायची, पण हे सगळं कोणी लक्षात घ्यायला तयार नाही। कारण संपूर्ण परदेशाला, परदेशवाल्यांना अशी प्रचंड भीती आहे की भारतामध्ये आजही हजारो विवेकानंद निर्माण होऊ शकतील अशी ही भारत भूमी आहे। हजारो तीव्र संत निर्माण होऊ शकतील, तीव्र वैराग्यवान निर्माण होऊ शकतील, पिचोईसारखा माणूस भारतात निर्माण होऊ शकेल की जो परदेशातलं गुगल हॅक करू शकतो, भारतात ताकद आहे। आपला विषय असा निघाला आहे की कल्पतरू, हे राम नाम हे काय आहे? कल्पतरू आहे। सुमिरत समन सकल जग जाला, या रामनामाचं स्मरण केल्यानंतर संसारातील सर्व दगदग नाहीशी होऊन जाते।
पहिले सांगितलं नाम हेच कल्पतरू आहे घोर कलियुगामध्ये। काल आपण बघितलं की कलियुगाचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आलंय, इतर ग्रंथांनी सुद्धा केलेलं आहे। रामनामाचा आधार आहे, रामनामामुळे अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्या। कसं आहे रामनाम? कल्याणानाम निधानम कलिमलमतनम पावनम पावनानाम पाथेयन यन्मुमुक्ष सकल परिपदा प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवर रचसाम जीवनम सज्जनानाम बीजं धर्मध्रुवस्य प्रभवतु भवता भूतये राम नाम। कल्याणांना कल्याण करणार आहे, पावनांना पावन करणार आहे, असं हे रामनाम। या घोर कलियुगामध्ये रामनाम हे कल्पतरू आहे आणि त्या नामाचं स्मरण केलं असता संसारातील सर्वताप नाहीसे होतात। जसं समर्थ करुणाष्टकामध्ये म्हणतात की हे देवा, रोजच्या अशा दिवसांमधल्या तापाने मी तप्त झालेलो आहे, तू कसं आहे परमदिन दयाळा, या संसारावरची माझी मोह आणि माया याचं तू निरसन कर, माझं मन अचपळ आहे, त्याला आवडता आवडता मला पळता भुई थोडी होते, आणि तुझ्याशिवाय मला या संसाराचा क्षीण आलेला आहे म्हणून रामनामाचं स्मरण या घोर अशा कलियुगामध्ये कल्पतरूप्रमाणे आहे आणि आपल्याला जे हितकारक आहे तेच प्रदान करणारं आहे, अभिमतदाता आहे, आपल्याला योग्य तेच देणारे आहे। आपण जर अयोग्य इच्छा निर्माण केली तर ते रामनाम आपल्याला प्रदान करत नाही, कारण रामनामाला रामाला माहिती की याच्याने पुढे नुकसान होणार आहे, या व्यक्तीचं याच्याने पुढे नुकसान होणार आहे। मग ते सांगतात पुढे हितपरलोक हितपरलोक लोक पितू माता, ते परलोकीचे परम कल्याण करणारे असून या लोकीचे माता पिता आहे। रामनाम कसं आहे, या जगामधलं या संसारामधलं आई आणि वडिलांचं काम रामनाम करतं। तर इथे पितृ शब्द पहिले वापरला आहे, आपण मातृदेवो भव पितृदेवो भव असंच म्हणतो, पण इथे पिता हा शब्द तुलसीदासांनी अगोदर वापरला आहे। त्याचं कारण असं आहे की आई ह्या बालकाचं तात्पुरतं सुख पाहते जे वर्तमान स्थितीत सद्यस्थितीत आहे, परंतु वडील फार नंतरचं भविष्याची चिंता करून त्याच्यावर सर्व अवलंबून ठेवून तद्वत सगळी व्यवस्था करत असतात, म्हणून इथे पिता भविष्याचा विचार जास्ती करतात। म्हणून रामनाम ह्या लोकीत ह्या लोकीत आपल्याला कल्याणप्रद होईलच, परंतु रामनामाला ह्या परलोकाला गेल्यावर कसा सुख उपभोगेल याची चिंता रामनामाला असते रामाला असते, म्हणून पहिले पितू हा शब्द वापरला आणि नंतर माता हा शब्द वापरला।
खरे वडील कधीच मुलाला आयतं देत नाही, त्याला कष्ट करायला लावून जोपर्यंत त्याला पैशांची किंमत होत नाही तोपर्यंत वडील त्याला सर्व व्यवहार देत नाही। एक श्रीमंत व्यापारी होते, त्यांचा मुलगा मोठा झाला पण ते काही त्याला व्यवहार सांभाळायला देत नव्हते। त्याच्या मनात यायचं की बाबा मला व्यवहार सांभाळायला देत नाही अजून, मी एवढा मोठा झाला तरी। त्याने एक दोनदा वडिलांना विचारलं, वडिलांना लहर आली आणि त्यांनी सांगितलं उद्या स्वतः जायचं, एक रुपया कमवून आणायचा। तो अशी होता, आईकडे गेला, आईला म्हणे एक रुपया दे, म्हणे काय करायचं, म्हणे ते तुला नंतर सांगेल, एक रुपया दे। एक रुपया घेऊन बाबांपुढे आला, हा एक रुपया आणला, म्हणे कमवून आणला, म्हणे हो जा, म्हणे त्या विहिरीत हा एक रुपया टाकून दे। हा गेला आणि एक रुपया टाकून दिला विहिरीमध्ये। दुसऱ्या दिवशी परत आज एक रुपया कमवून आण। बहिणीकडे गेला, एक रुपया दे, कशासाठी पाहिजे नंतर सांगेल, बाबांना हे एक रुपया कमवून आणला, हो कमवून आणला, जा विहिरीमध्ये फेकून दे, विहिरीत फेकून दिलं। बरं, आता असं असतं रोजमर्रे, त्याला कोण रडे? एक दिवशी आईने दिला, एक दिवशी बहिणीने दिला, दुसऱ्या दिवशी बाबा म्हणाले आज 2 रुपये कमवून आणायचे। आईकडे गेला, आता नाही एकदा दिला म्हणे, आता तू तुझं। बहिणीकडे गेला, काय नाही, दिवसभर विचार केला, शेवटी हमालाचं काम केलं, 2-3 पोते त्याच्या ताकदीने जेवढे उचलायचे तेवढे उचलले, अतिशय घाम आला, घाम पुसत फार कष्टाने 2 रुपये मिळाले। घरी आला, संध्याकाळी थकून भागून बसला, बाबा बसले होते, म्हणे का रे कमवून आणले का रुपये? हो कमवून आणले, जा म्हणे विहिरीत फेकून दे। अरे इथे 2 रुपये कमवता मान पाठ एक झाली म्हणे, कशाचे ते पैसे विहिरीत फेकायला लावता? हां आता तुला व्यवहार कळाला, उद्यापासून व्यवहार सांभाळायला सुरुवात कर। पैशाची किंमत कळाली, श्रमाचं महत्त्व कळालं, छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलाची परीक्षा केली जात होती। तर राम नाम हे पिता आणि नंतर माता, आपला मुलगा जर तापाने आजारी असेल आणि मुलाने जर दूध मागितलं तर आई त्याला दूध देत नाही, कारण तापामध्ये दूध हे अपेयपानाचं काम करतं, शरीरामध्ये दुष्परिणाम निर्माण करतं। म्हणून ताप आला असताना मुलानं दूध मागितलं तर आई त्याला दूध देत नाही। मुलाला कोणती गोष्ट केव्हा द्यायची, किती प्रमाणामध्ये द्यायची हे आईला समजतं आणि ती तेवढंच त्याला देते। मग आपण जर सर्व परमेश्वराची लेकर आहोत, अजाण आहोत, अज्ञानी आहोत, कारण ज्ञान काय, एकाने एका व्यक्तींना विचारलं गुरु महाराजांना की ज्ञान म्हणजे काय, गुरूंनी फार छान उत्तर दिलं, आपल्या अज्ञानाचं होणारं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे।
आपल्याला असलेल्या अज्ञानाचं आपल्याला ज्ञान होणं हे खरंच ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून प्रार्थना छोट्या असतात परंतु त्याच्यामध्ये असणारा गुह्यार्थ नंतर समजतो. बालवाडी पहिलीमध्ये मी प्रार्थना शिकलो, अजाणा मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता, नेमाने तुझं म्हणितो गातो तुझ्या गुणांच्या कथा, चंद्र सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर फळे फुले पाखरे. माता ही मी दुसरीत पहिली दुसरीत म्हटलेली देवासाठी प्रार्थना, त्याचा अर्थ तेव्हा कळला नाही. परंतु आज जेव्हा मी शिकतो की आपल्या अज्ञानाचं आपल्याला ज्ञान होणं हे खरं ज्ञानाचं लक्षण आहे. भारतरत्न लतादिदींनी एवढ्या वर्ष गायनाची तपश्चर्या केली तेव्हा त्या आता थोड्या थोड्या कुठे म्हणत होत्या की आता थोडं थोडं मला गाण्यातलं कळायला लागलं. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी म्हणायला लागले नंतर नंतर किंवा आता थोडं थोडं कुठे कळतं, जागतिक कीर्तीच्या दर्जाची ही माणसं. उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात आता की आता थोडं थोडं कुठे तबल्यातलं कळायला लागलं. न्यूटन म्हणतो, न्यूटनचा एक विचार आहे की तो म्हणतो की लोक मला कोणत्या दृष्टीने बघतील हे मला माहिती नाही, पण मला मात्र मी समुद्राकाठी खेळणाऱ्या एका छोट्या मुलाप्रमाणे वाटतो. इतरांना सापडलेल्या दगडापेक्षा एक गुळगुळीत गारगोटी मला सापडली एवढं, परंतु ज्ञानाचा हा अथांग सागर माझ्यासमोर अजून आहे गुड म्हणून त्याचा मी कधी पहिलं पार पाहू शकेन. न्यूटनचे शब्द आहे. म्हणून जिथे श्रद्धा निर्माण होते, जिथे आदर निर्माण होतो, जिथे आदरभाव निर्माण होतो, तिथून खरी अध्यात्माला सुरुवात होते. तिथे ज्ञान बाजूला टाकून द्यावं लागतं पहिले. भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला तेच सांगितलं, हो तुझी विद्वत्ता बाजूला ठेवायची, मला नमस्कार कर, शरणे मग चल ज्ञान ऐक. नतमस्तक व्हावं लागतं, आपलं ज्ञान काढून ठेवून द्यावं लागतं. एका व्यक्तीकडे दोन शिष्य गेले पेटी शिकायला. गुरुने पहिल्या शिष्याला विचारलं, पेटी शिकायची हो, आधी कुठे शिकला का? म्हणे नाही. मग आता मीच पहिला गुरु का तुझा पेटीचा? हो. मग गुरुजी दक्षिणा किती घ्याल? 2 रुपये. दुसरा शिष्य गेला, मला पण पेटी शिकायची. बरं, याच्या पहिले कुठे पेटी शिकलाय? हो हो, अमुक गुरूंकडे शिकलो. बरं, पुढे शिकायचं? हो. बरं गुरुजी दक्षिणा? 5 रुपये. हा, 5 रुपये कशाची? तो शिकला नाही, त्याला शिकवणार, त्याच्याकडनं कमी फी घेता. मी शिकलेलो आहे, परत तुमच्याकडे शिकवतो, मला 5 रुपये कसे? म्हणे 2 रुपये तुझ्या शिकलेल्या विद्येचं विस्मरण पाळाय करता, 3 रुपये माझी दक्षिणा. आधी जे शिकलाय त्याचं विस्मरण ते घालवायचे 3 रुपये आणि माझी दक्षिणा 2 रुपये, अशी 5 रुपये झाली. म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली चांगदेवांना सांगतात की बळी देणारा शिष्य घेऊन ये आणि तू माझ्याकडे ये, सगळे शिष्य पळून जातात आणि एकटे चांगदेव महाराज येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणला का बळी? हो. कुठे? मीच आहे. वैराग्याची तपोमूर्ती असलेले शुकदेव जेव्हा सांगतात जनक राजाला, मी शुक आलोय म्हणून सांग, जनक राजा त्यांना प्रवेश देत नाही. नंतर आपल्या अज्ञानाचं स्मरण शुकदेवांना झाल्यामुळे शुक आलाय म्हणून सांगा, तेव्हा जनक राजा घेतात.
आपले अज्ञानाचं स्मरण अहमपणा जिथे अहंकार जिथे आहे तिथे चालत नाही। ये पुष्प आहे झुके का नाही चालत नाही असं झुकावं लागतं झुकावं लागतं। झुकता वही है जिसमें जान होती है अकड़ तो मुर्दे की पहचान होती है। आदरातिथ्य ठेवावं लागेल परमेश्वरावर श्रद्धा भक्ती ठेवावी लागेल आई वडिलांवर श्रद्धा भक्ती ठेवावी लागेल आपल्या अज्ञानाचं विस्मरण आपल्याला झालं पाहिजे तेव्हा कुठे भक्ती मार्गामध्ये परमार्थ मार्गामध्ये आध्यात्म मार्गामध्ये सांसारिक वाटचालीमध्ये परमार्थ जगण्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा परमार्थ जगण्यात मजा असते। बऱ्याच विद्यार्थ्यांना गुरु सांगत असतात की परीक्षा आहे आईला नमस्कार करा विद्या चांगली मिळेल असं तसं। परीक्षा होई तोपर्यंत आईला आईला वडिलांना नमस्कार असतो। परीक्षा संपली की आई वडिलांचा नमस्कार बंद होऊन जातो। मी शिक्षक आहे मी वकील आहे मी डॉक्टर आहे हे शिक्षणामुळे होतं सगळं। जोपर्यंत लहान असतो जोपर्यंत विद्या कमी असते तोपर्यंत आई वडिलांशी आदरातिथ्याने वागलं जातं। एकदा का पदवी मिळाली की कोण आई आणि कोण वडील ते समजत नाही म्हणे काही आमच्या आईला काही बडबड करते म्हणे अरे असं कसं काय समजत नाही। जेव्हा आपण वंदन करतो वंदनाचा नमस्काराचा खरा अर्थ असा आहे की हात म्हणजे क्रियाशक्ती आणि डोकं म्हणजे ज्ञानशक्ती। ज्ञान आणि क्रिया तुम्ही सांगाल तशी होईल तो नमस्काराचा अर्थ आहे। तुम्ही सांगाल ते ऐकेल म्हणून मस्तक आणि तुम्ही सांगाल ते करेल म्हणून हस्तक। मस्तक आणि हस्तक हे महत्त्वाचे परमार्थ मार्गामध्ये संसार मार्गामध्ये सुद्धा। आणि असे समोरासमोर अभंग उभे केलेले आहेत। तुकाराम महाराज अखंडित भजन करायचे आणि अखंडित भजनानंतरचा अभंग आहे आमच्या सखाराम महाराजांचा। बारा बारा पंधरा पंधरा तास भजन झालं की पाहतो सिकाय विठ्ठला आता काय पाहतो एवढं भजन केलं ना पाहतो सिकाय आता पुढे करी पाय वरी ठेवू दे मस्तक दोन्ही जोडोनी हस्तक बरवे करी क्षमा नको भंगू देऊ प्रेमा तुका म्हणे चला पुढती विठ्ठोली सामोरा। अरे काय पाहता आता भजन केलं एवढं अरे काय पाहता पाय पुढे करा मस्तक ठेवू द्या हात जोडू द्या काही चुकला असेल भजनामध्ये तर माफ करा आमच्यावरचं प्रेम भंगू देऊ नका। या समोर या असं मी समोर येतो तुम्ही समोर या। भजनाचा परिणाम आहे नामाचा परिणाम आहे ससंगतीचा परिणाम आहे। दोन संत भेटले दोन संतांनी एकमेकांना आलिंगन दिलं दो मिले शब्दाकडे लक्ष द्या दो मिले चार खिले दो मिले चार खरे खिलुटे बत्तीस हरिजन से हरिजन मिले तो विसंगत सात करोड। दो मिले दोन जण मिळाले चार खिले दोन डोळे दोन्ही भक्तांचे चार केले बीस रहे करजोड़
करजोड बीस रहे यांचे दहा बोट त्यांचे दहा बोट, हरिजन से हरिजन मिले तो विसंगत 64 करोड़। बत्तीस कोटी रोमांच ह्या शरीरावर, 32 कोटी रोमांच त्या शरीरावर, 64.5 कोटी रोमांच दाटून भगवंताप्रती प्रेम निर्माण झालं। दो मिले चार खिले 20 रहे करजोड़, हरिजन से हरिजन मिले तो विसंगत 64 करोड़। आपला विषय असा चालू आहे, नाम हे माता आहे, नाम हे पिता आहे, आणि इह आणि परलोकीचं कल्याण साधणार असं ते आपलं राम नाम हे आपल्या माता पितांप्रमाणे कार्य करतं। नहीं कलि करमन भगती विवेकू, राम नाम अवलंबन एकू, काल नेमि कलि कपट निधानू, नाम सुमति समरथ हनुमानू। नहीं कलि करमन भगती विवेकू, नहीं म्हणजे नाही, कलि म्हणजे कलियुगामध्ये, कलियुगामध्ये नाही, काय नाही, कर्म, कर्म नाही, न भगती भक्ति नाही आणि विवेक नाही, कर्म नाही, भक्ति नाही, विवेक नाही, कारण कर्मामध्ये दोष राहतोच, कर्मामध्ये डाव उजवं करावं लागतंच, कर्मामध्ये इकडे तिकडे पळवापळवी करावी लागते। सुंदर नोकर आहे, कंपनी कितीचा 10 लाखाचं पॅकेज आहे, दुसरी कंपनी चला 12 लाखाचं पॅकेज देतो, अरे पण ही कंपनीमध्ये एवढ्या वर्ष सर्व्हिस केली, सोडा डावा उजव। कर्म आलं की त्याच्यामध्ये दोषत्व आलं। समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतात, यथा सांग कर्म ते ही घडे ना, घडे गाठी पुण्य ते ही पडे ना। यथा सांग होतच नाही, शिक्षकाला हजेरी भरावी लागते, 24 मुलं हजर असतात, आम्ही 28 हजर दाखवतो, कमी हजेरी दाखवली तर शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक काय हजेरीकडे लक्ष नाही तुमचं, पोरं शाळेत याच्या याच्यासाठी काय प्रयत्न करता तुम्ही, डावं उजवं आलं, एखाद दिवशी उशीर झाला तर मास्टरवर टाईम तेवढाच टाकावा लागतो जेवढा आला तेवढा, 5 मिनटं उशिरा टाकून चालत नाही, मग असं चालत नाही की बा तुम्ही 6:50 आले, 6:50 शाळा आहे तर तुम्ही 6:50 टाईम टाकला पाहिजे, 7:05 आले तरी, 12:05 1 जरी गेले तरी 12:05 टाईम टाकला पाहिजे, ड्युटी आवर्स पूर्ण झाले पाहिजे, परंतु कमी जास्त होतं, डाबं उजवं होतं कर्म, आणि याची शिक्षा भोगावी लागते। कर्मामध्ये दोष लागतो, म्हणून रामनामाच्या उच्चारामध्ये कसलाही दोष नाही, कलियुगामध्ये कर्म नाही, भक्ती नाही। तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, आणि दुसरी एकीकडे म्हणतात भक्तीपंत बहु सोपा, दोघी पद्धतीने तुकाराम महाराज भक्तीचं वर्णन करतात। भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, विवेक सुद्धा नाही, राम नाम अवलंबन एकू, आणि रामनामाचा एकमात्र आधार आहे, है की नाही, आधार, आधार म्हणजे आधार कार्ड, जसं आधार कार्ड प्रत्येक भारतीयाला आता मस्ट केलेलं आहे तसं आपला आधार काय आहे ते आधार कार्डातच आहे, पण रामाचं नाव हेच आधार कार्ड आहे।
कारण का, कारण वरती सुद्धा आधार आहे परलोकामध्ये। हे आधार कार्ड आपल्या चितेत टाकणार नाही कोणी, वा घेऊन जावा तुमचं आधार कार्ड, उलटं ते गेल्यावर लागतं सगळे सोपस्कार करायला नंतरचे। राम नाम कसं आहे, LIC सारखं आहे, जीवन के साथ भी जीवन के बाद भी। फक्त एवढंच आहे, जीवन के बाद भी LIC वाले आपले वंशज मजा मारता आणि हे जीवन के बाद आपण वरती सुख भोगतो, कारण त्याची तयारी काही करून ठेवावी लागते परलोकीच्या सुखाची। कारण कोण कुठपर्यंत येतं हा सुद्धा नियम आहे। सुंदर सुभाषित सांगतात, धनानि भूमौ पशवश्य गोष्टे जाया गृहे लोक जनस्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः। सुंदर सुभाषित आहे, धनानि भूमौ, धन पृथ्वीवरच राहतं जमिनीवरच राहतं, धनानि भूमौ पशवश्य गोष्टे, पशवश्य म्हणजे पशु, गोठ्यापर्यंत राहतात गाई गुरंढोरं। कारण हे सुभाषित केव्हा लिहिलं गेलं आहे, फार पूर्वी, तेव्हा पशुधनाचं महत्त्व जाणणार होतं। इतक्या गाई म्हशी आहे, सुकिरं असेल कोण, सुकिरं आहे तुमचे मुलगे देऊन टाका, 50 घोडे आहे, तिकडे वनामध्ये एवढे हत्तींचा मालक आहे, एवढे उंट आहे, त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या पशूंचं महत्त्व होतं। म्हणून धनानि भूमौ, धन पृथ्वीवरच राहतं, पशवश्य गोष्टे जाया गृहे, जाया म्हणजे पत्नी, ती घरापर्यंत साथ देते। आता हल्ली येतात स्मशानापर्यंत काही काही ठिकाणी पद्धत आहे। जाया गृहे लोक जन स्मशाने, नातेवाईक फक्त स्मशानापर्यंत, देह कुठपर्यंत, मग देह शितायाम, देह चितेवर संपतो, मग परलोक मार्गे काय, देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः। कर्मामुळे, धर्मामुळे जीवनामध्ये केलेल्या चांगल्या गोष्टींवर घेऊन जीव एकः स्वर्गं प्रति गच्छति। म्हणून रामनामाचा एकमात्र आधार आहे कपटाची खाण असलेल्या कलियुगी कालरूपीला, कलियुगी रूपी काम कालनेमीला। काय सांगतात तुलसीदास महाराज, कालनेमी कली कपट निधानू, कपटाची खाण असलेल्या कलियुगी कालनेमीला, कालनेमी नावाचा राक्षस होऊन गेला कपटरूपी। आता कपट काय आहे सांगायची गरज नाही, कपट घुसलं नाही असं कुठलं क्षेत्र नाही। बराच विषय होऊन जाईल पुढे सांगायला लागलो होता, कपटाची खाण असलेल्या कलियुगी रूपी कालनेमीला ठार मारण्यासाठी नाम सुमती समरत हनुमानू। रामनाम हेच बुद्धिमान आणि समर्थ असे हनुमान आहे, म्हणजे हनुमंताने ज्या पद्धतीनं कालनेमी राक्षसाला मारलं त्या पद्धतीनं या कलियुगामध्ये रामनाम म्हणजे हनुमंत आहे, आणि कलियुगातील कपटरूपी जे लोक आहे ते कपटरूपी जे कलियुग आहे ते कालनेमी नावाचा राक्षस आहे। पुढच्या दोह्यामध्ये तुलसीदास महाराज रामनामाचं महत्त्व कसं वर्णन करतात ते पुढच्या उद्याच्या दिवशी बघू। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु सखाराम महाराज की जय, सद्गुरु बाबा महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ।